मी आधी सांगू इच्छिते की मी आज घातलेलं ग्रे टी शर्ट आणि आजचा व्हिडिओ या दोघांचा काहीही संबंध नाही. नमस्कार. आज आपण पाहूया दिवसभरात काय खायचं, कुठले कपडे घालायचे आणि अजून काय काय छोट्या छोट्या गोष्टींमधले जर का निर्णय आपण टाळले तर आपल्याला दिवसभरात खरंच खूप मोठं काम करता येतं का आणि आपल्या मेंदूवर त्याचा काय परिणाम होतो. शिवाय आपण पाहूया की फेसबुकचा जो काही मालक आहे मार्क झुकरबर्ग किंवा बराक ओबामा असेल किंवा आधी होऊन गेलेले स्टीव जॉब्स ॲपल नावाची जी कंपनी त्याची सुरुवात ज्यांनी केली ते किंवा असे जगातले अनेक 25-30 नावं सांगता येतील की जे खूप जास्त उच्च पदावर पोहोचलेले आहेत किंवा ज्यांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि ते कायम एकसारखेच कपडे घालून दिसतात. त्यांचे कपडे कधीच बदललेले नसतात. स्टीव जॉब्स जसं की ब्लॅक कलरचं टी शर्ट तुम्ही पाहिलं असेल नेकपर्यंत आलेलं असतं किंवा मार्क झुकरबर्ग आहे एकच टी शर्ट दिसतो ग्रे कलरचा. तर हे असं करतात हे लोक आणि हे करण्यामागे खरंच काहीतरी सायंटिफिक त्याला बेस आहे का की जर का एकसारखेच कपडे घातले किंवा एकसारख्याच गोष्टी केल्या दिवसभरात तर मेंदू जास्त काम करू शकतो का आणि याला काही वैज्ञानिक बेस आहे का हे आपण पाहू. तर बघा, एकाच वेळी विचार करण्याचे मेंदू किती काम करू शकतो याला मर्यादा आहेत. लक्षात येते, एकाच वेळी किती गोष्टींचा विचार करू शकतो याला मर्यादा आहेत. अर्थात मेंदूची मेमरी जी आहे ती खूप जास्त असते परंतु एका वेळी किती गोष्टींचा विचार करायचा याला मर्यादा आहेत. जसे की आपल्याला माहिती आहे की आपल्या स्मार्टफोनमध्ये जेव्हा फाईल्स ओपन असतात तेव्हा खूप जास्त फाईल जेव्हा ओपन असतो तेव्हा स्मार्टफोन काय होतो तो फोन हँग होऊन जातो. मग आपल्याला त्या फाईल्स ओपन असलेल्या फाईल्स सगळ्या कॅन्सल करायला लागतात. सेम आहे, आपल्या मेंदूमध्ये जेव्हा खूप साऱ्या फाईल्स ओपन असतात तेव्हा आपल्या मेंदूची क्षमता जी आहे ती कमी होते आणि या गोष्टीला मर्यादा आहेत. त्यामुळे जे उच्च पदावर पोहोचलेले व्यक्ती आहे ज्यांना खूप महत्त्वाचे निर्णय दिवसभरात घ्यायचे असतात त्यांच्या मेंदूवर पण ताण असतो आणि त्यामुळे ते शक्यतो पाहतात की आपण काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचे निर्णय घेण्याचा आपल्याला ताण असू नये, ज्याचे निर्णय घ्यावंच लागू नये. एकदाच आयुष्यात निर्णय घेतात की मी आयुष्यभर ग्रे कलरचा टी शर्ट घालणार आणि तो टी शर्ट कायम त्यांचा राहतो या अर्थाने. याला वैज्ञानिक बेस सांगायचं झालं तर, याला जर सायंटिफिक बेस सांगायचं झालं तर कॉग्नेटिव्ह लोड थिअरी म्हणून एक थिअरी आहे. कॉग्नेटिव्ह लोड थिअरी, जॉन स्वेलर या व्यक्तीचं नाव आहे. जॉन स्वेलर 1980 या व्यक्तींनी कॉग्नेटिव्ह लोड थिअरी शोधून काढली. ही थिअरी काय सांगते की आपल्या मेंदूचे विचार करण्याची क्षमता, एका वेळी विचार करण्याची क्षमता सांगते मी, ही मर्यादित आहे. जसे की फाईल्स ओपन असतात, एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्या फाईल्स आपल्या डोक्यामध्ये ओपन राहतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्याच्या नंतर आता मी काय खाणार, काय नाश्ता करणार आहे, काय कपडे घालणार आहे, त्याच्यानंतर काय जेवण करणार आहे, तुम्ही जेवण स्वतः बनवत असाल तर मी काय बनवायला पाहिजे आणि मग नंतर तुमचं महत्त्वाचं काम, फॉर एक्झाम्पल तुमचं अभ्यासाचं असेल किंवा अजून कुठलं ऑफिशियल काम असेल, जे काही असेल ते, त्याच्यामध्येही तुम्हाला अनेक निर्णय घ्यायचे तुमच्या डोक्यात असतं की आज मी हे करणार आहे, त्याच्यात हे निर्णय येतील. तर अशा मग दिवसभरामध्ये आपल्याला माहीत असतं की आपल्या मेंदूला की मला हे निर्णय घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, मेंदूवरचा लोड वाढतो. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही निर्णय घ्यायचं पेंडिंग ठेवता तेव्हा मेंदूवरचा लोड वाढतो आणि ते निर्णय घेऊन तुम्ही जेव्हा संपवता तेव्हा मेंदूवरचा लोड कमी होतो. उदाहरणार्थ, तुम्हाला माहिती आहे की एखादा निर्णय व्हायच्या आधी, उदाहरणार्थ की समजा तुम्ही कॉलेजला ॲडमिशनला गेलात, ओके, आणि तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत, 10-12 कॉलेजेस आहेत खूप चांगले चांगले, किंवा तुम्ही घर शोधत आहात, 4-5 घरं आहेत, खूप ऑप्शन आहेत आणि तुम्हाला ठरवायचं आहे की ह्याच्यातलं मी कुठल्या घरात राहणार. तुम्हाला जर कोणी सांगितलं की नाही 4 दिवसानंतर निर्णय घे तर ती फाईल तुमच्या डोक्यामध्ये ओपन राहते की मला ह्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे 4 दिवसांनी किंवा कॉलेजच्या बाबतीत. आणि असं होतं की तुम्ही तो निर्णय घेईपर्यंत मेंदू जो आहे तो तुम्हाला, म्हणजे तुम्ही खूप अस्वस्थ असता, तुम्हाला चैन पडत नाही तो निर्णय जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत. या अर्थाने अशा जर का खूप फाईल्स डोक्यामध्ये ओपन राहिल्या तर तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत तुम्ही कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेणार हे ठरत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंच काम करू शकत नाही. तुम्हाला ते काम करायचंच नसतं, तुम्हाला आधी निर्णय घ्यायचा असतो. तर हे झालं मोठ्या निर्णयाच्या बाबतीत. छोट्या छोट्या निर्णयाच्या बाबतही तेच होतं. मेंदूमध्ये या फाईल्स ओपन असतात आणि त्यामुळे निर्णय घेण्याची पुढची क्षमता किंवा तुम्ही मेंदूकडून पुढे जे काही काम करून घेणार आहात, ओके, ज्याला आपण म्हणतो की शॉर्ट टर्म काम आहे, वर्किंग मेमरी ज्याला म्हणतात. वर्किंग मेमरी एक असते, एक लॉंग टर्म मेमरी असते. लॉंग टर्ममध्ये सगळ्या गोष्टी सेव्ह राहतात. वर्किंग मेमरी म्हणजे आत्ता तुम्ही जे काय करत आहेत त्याच्यासाठी गेल्या 1 तासात मी काय विचार केला होता, त्याच्यानंतर काय करणार आहे, ह्याच्यासाठी जी काही मेमरी लागते
ती वर्किंग मेमरी असते आणि ती ॲक्च्युली ती लिमिटेड असते. त्यामुळे असं म्हणतात की सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही शक्यतो मोबाईल बघू नये, कारण त्या तुमची वर्किंग मेमरी खर्च होऊन जाते आणि तुम्ही खूप गोष्टी करत राहता आणि मेमरी खर्च होऊन जाते आणि मग दिवस तुम्हाला कळतं की दुपारी किंवा संध्याकाळी तुमचा अभ्यास होत नाही, कारण अभ्यासाला सुरुवात करताना ॲक्च्युली वर्किंग मेमरी लागते विचार करायला की मी आत्ता काय करणार आहे. ओके, ती आधीच तुम्ही खर्च करून टाकता. या अर्थाने हे लोक काय करतात, जे ज्यांना खूप निर्णय घ्यायचे असतात त्यांनी आयुष्यात एकदाच ठरवलेलं असतं मी हा घालेल, मग ते कुठलाही असेल. स्टीव्ह जॉब्सने ठरवलं की मी ब्लॅक कलरचा टी शर्ट, किंवा ओबामांनी सांगितलं की नेव्ही ब्लू कलरचा मी सूट घालणार आणि ते कायम तेच सूट, बाहेर कुठेही गेले तरी तोच सूट त्यांचा ह्याच्यावर दिसतो. अर्थात त्यांच्याकडे एकच कपडा आहे असं नाही. जसं की झुकरबर्ग असेल ग्रे कलरचा टी शर्ट असेल तर त्यांच्याकडे असे ग्रे कलरच्या टी शर्टचे 25 ते 30 जोड असतातच, ग्रे कलरचं पूर्ण आउटफिट, पूर्ण कपडे. ओके, परंतु रोज सकाळी उठून आता मी कुठला रंग घालू, मग असं घातल्याच्या नंतर हे होईल, मग त्यांना हे वाटेल, मग ते हे जे आपण आपल्यासारखे लोक जे विचार करत आपण बसतो, अर्थातच तसा विचार करणं चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. अर्थात एखाद्याची ती चॉईस असूच शकते, ती असायलाच पाहिजे. मला याच्यातनं कुठलाही सल्ला द्यायचा नाही आहे, फक्त मला ॲक्च्युली इंटरेस्टिंग वाटलं. मी जेव्हा असं खूप लोकांबाबत ऐकलं आणि मला असं वाटलं की काय नेमकं फरक पडत असेल, कारण आपण बरेचदा म्हणतो की इतकं काही फरक नसतो पडत, इतकं काय त्याच्यात, इतकं काय कपड्यांचा विचार करून ठेवायचा. म्हणून मग मी त्याच्यात थोडासा विचार केला तर मला कळलं की नाही, ह्याला सायंटिफिक बेस आहे आणि म्हणून हे लोक ज्यांना खूप काहीतरी करायचं असतं ते ठरवून येतात. आपण असं करू शकतो, परीक्षेचा काळ आहे तर 1-2 महिने मी ठरवलेलं आहे हे दोनच कपडे घालणार आहे, मला तिसरा कपडा नको आहे, बाकीचे सगळे सज्जावर ठेवून दिले बांधून. म्हणजे ते कपाट रिकामं पाहून पण तुमचं डोकं रिकामं होतं आणि जास्त तुम्हाला विचार करावा लागत नाही या अर्थाने. आणि आपल्यालासुद्धा खूप निर्णय घ्यायचे असतात की कुठे जायचं असेल तर मी कशाने जाणार आहे, मग टॅक्सी पकडणार का, मग किंवा मग ड्रायव्हर गाडीने जाणार, तर ड्रायव्हर कोण असेल, मग कुठपर्यंत पोहोचेल, अशा खूप गोष्टी आधीच ते फिक्स करून घ्यायच्या, किंवा एखादी गोष्ट त्या गोष्टींची लिस्ट करायची. महिन्याभराचं एखादं काम असेल तर ते शक्यतो जितके निर्णय आपल्याला घ्यायचे आहे त्याची एक लिस्ट करून जितके शक्य होतील तितके निर्णय लवकर घेऊन टाकणे हा त्याच्यावर एक उपाय आहे. या अर्थाने कॉग्निटिव्ह लोड थिअरी तुम्हाला लक्षात आलं असेल आणि या गोष्टी वर्क करतात तर आपण आयुष्यभरासाठी नाही परंतु आयुष्यातला काही काळ असं ठरवू शकतो. अर्थातच ते आपल्या ह्याच्यावर आहे, पण मला ही गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटली म्हणून मी शेअर केलेली आहे. थांबूया, थँक्यू.